अंतरिक्ष का 15वां साल का शानदार आयोजन टीम सीआरसी के माध्यम से किया गया। इस मौके पर सीआरएफ अवार्ड फंक्शन में 70 से अधिक लोगों को सम्मानित किया गया। जिन लोगों ने चाइल्ड डेवलपमेंट सेक्टर में अच्छा काम किया है उनको अवार्ड देकर सम्मानित किया गया। महाराष्ट्र के 16 ऑक्यूपेशनल थेरेपी, फिजियोथेरेपी, साइकोलॉजिस्टिक, स्पेशल एजुकेटर शाखा में टॉपर्स का भी सम्मान किया गया। अंतरिक्ष भारत में होने वाला सबसे बड़ा एनुअल डे होता है। 350 से ज़्यादा बच्चे और उनके माता पिता अंतरिक्ष कार्यक्रम में शामिल रहे। इस मौके पर सीआरसी के सीएमडी डॉक्टर सुमित सिंधे ने आए हुए मानरों का आभार मानते हुए अपना मनोगत व्यक्त करते हुए सीआरसी के महत्व को बताया। उपक्रम आतापर्यंत ऐज अ प्रोफेशनल म्हणून आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपला फक्त म्हणजे एक दृष्टिकोन असतो फक्त त्या बच्चूला ट्रीट करणं किंवा तो डिसेबल व्यक्ती आहे त्याला ट्रीट करणं, ओके, किंवा आपलं सेशन कम्प्लीट करणं, आपलं ऑर्गनायझेशन चालवणं, आपलं सेंटर चालवणं, हाच एक दृष्टिकोन असतो ॲज अ प्रोफेशनल म्हणून। पण जर आपण डिसेबिलिटी ह्या क्षेत्राला बघितलं तर आणि जर सगळी क्षेत्रं जर समोर ठेवली म्हणून रिहॅबिलिटेशन हे एक क्षेत्र मानलं आणि मग तिकडे आपण IT मानलं किंवा मेडिकल क्षेत्र मानलं किंवा हेल्थ मानलं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी, तर रिहॅबिलिटेशन हे एक क्षेत्र आहे ना ह्या सगळ्या क्षेत्रांच्या 10 स्टेप मागे उभं राहील असं ह्या क्षेत्राची सध्या अवस्था अशी आहे। कारण प्रत्येक व्यक्ती हा डिसेबिलिटीला सिम्पथेटिकली बघतो आणि त्याच्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा त्याच प्रकारे बघितलं जातं, ओके। मला असं वाटतं की हा जो एक पॅराडाईम आहे सोसायटीचा हा आपल्याला बदलणं जरुरी आहे। कारण जर आपण 6 to 10% डिसेबिलिटीचं म्हटलं की वेगळ्या प्रकारच्या लर्निंग, कॉग्निटिव्ह, फिजिकल डिसेबिलिटी, ॲडल्ट जिरियाट्रिक पॉप्युलेशन जर बघायला गेलं तर डिसेबिलिटी खूप मोठी गोष्ट आहे भारतामध्ये आणि जेवढं जास्त पॉप्युलेशन तेवढं डिसेबिलिटी जास्त असणार आहे, ओके। आणि जेव्हा एक व्यक्ती डिसेबल्ड असते तेव्हा त्या व्यक्तीच्या मागे अजून 3 ते 4 लोक हे स्वतःचं प्रोफेशन हे करून किंवा फॅमिलीला बऱ्याचशी गोष्टी कॉम्प्रोमाइजेस करून त्या व्यक्तीच्या मागे लागलेली असते। त्यामुळे जर आपण बघायला गेलो तर जवळपास 15 ते 20% जी ओव्हरऑल पॉप्युलेशन आहे ती थोडीशी कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस करत असते ते एका डिसेबल्ड व्यक्तीमुळे, ओके। मग ती एक एक्सटेंडेड फॅमिली असून दे, स्कूल असून दे, समाज असून दे, सोसायटी असून दे, बऱ्याचशा गोष्टी आहेत। आणि प्रॉब्लेम असा होतो याच्यामध्ये की या क्षेत्राला मागची सीट मिळते आणि त्यामुळे प्रोफेशनल्सलासुद्धा मागच्या सीटवरती बसवलं जातं। आज काय म्हणायचं आहे तुला, मला डॉक्टर बनायचं आहे, मला IT प्रोफेशनल बनायचं आहे, पण कोणी हे म्हणत नाही की मला रिहॅबिलिटेशनिस्ट बनायचं आहे, मला रिहॅबिलिटेशन क्षेत्रामध्ये काम करायचं आहे। का? कारण हे एक सेकंडरी लेवलचं प्रोफेशन मानलं जातं। हा जो पॅराडाईम आहे सोसायटीचा हा मला बदलायचा आहे, यु नो। आणि यासाठी यु नो वी नीड टू ब्रिंग जी डिसेबिलिटी क्षेत्रामध्ये जे प्रोफेशनल्स आहेत त्या क्रीमला आपल्याला ह्या यु नो आयडेंटिफाय करून
त्यांना मोटिवेट करून त्यांना या क्षेत्रामध्ये एक सेकंडरी प्रोफेशनल म्हणून नाही, एक प्रायमरी, एक लीडिंग प्रोफेशन म्हणून रिहॅबला जर आपण पुढे आणतोय तर ह्याच्यातून दोन फायदे होतील. एक फायदा डेफिनेटली, एक क्षेत्र जेव्हा पुढे येतं तो या क्षेत्रातले स्टेक होल्डर्स वाढतात. यु नो, जसं वेस्टर्न कंट्रीजमध्ये इन्शुरन्स मानला जातो डिसेबिलिटीला दिला जातो, त्यामुळे तो व्यक्ती जो डिसेबल्ड व्यक्ती आहे त्याच्यावरती तो फायनान्शियल बर्डन नसतं किंवा त्याच्या फॅमिलीवरती तो फायनान्शियल बर्डन येत नाही. का? कारण एक कम्प्लीट एक सिस्टीम आहे. ओके, तसं इंडियामध्ये जसे जसे स्टेक होल्डर वाढत जातील, जसं जसं या क्षेत्राला प्राधान्य दिलं जाईल, त्याप्रमाणे मग एक फायनान्शियल सिस्टीम आणि या सगळ्या गोष्टी, एक CSR आणि या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन ॲक्च्युअल जो एंड प्रोडक्ट आहे डिसेबिलिटी रिहॅबिलिटेशन, याकडे लक्ष दिलं जाईल. आणि मग जो 6% पॉप्युलेशन आहे, जो आपल्या भारताचा लोकसंख्येपैकी जर आपण म्हणायला गेलं 10 ते 12 करोड व्यक्ती डिसेबल्ड ग्रस्त आहेत, आणि जर त्यामध्ये जर जिरियाट्रिक पॉप्युलेशन टाकलं तर 35 ते 40% हे होतो, ज्याच्यामध्ये जिकडे रिहॅब प्रोफेशनल्सची गरज खूप जास्त आहे. यु नो, सो आय फील की ह्या प्रोफेशनलला जर पुढे घेऊन जायचं असेल तर ह्या प्रोफेशनमधल्या प्रोफेशनल्सला पुढे घेऊन जाणं खूप महत्त्वाचं आहे. यु नो, आणि इफ आय हॅव रीच्ड, जर मी एका पायदानवरती एका लेवलला पोचलेलो आहे, तर मला असं वाटतं की यु नो, माझी जी लर्निंग आहे, माझी ज्या क्षेत्रातून जे काही चॅलेंजेस आले ते त्याच्यातून जी लर्निंग डेव्हलप झालेली आहे, ती लर्निंग आता पुढच्या प्रोफेशन्सला देणं आणि त्यांच्याकडून मॅक्झिमम बेस्ट प्रोफेशनल्स ह्या क्षेत्रासाठी तयार करणं. आपल्या क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर जवळपास जर 40 ऑक्युपेशनल थेरपिस्ट एका कॉलेजमध्ये आहेत, तर त्यातले 20 ते 25 हे जास्तीत जास्त अब्रॉडला जायचा प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट ही आहे की बरेचसे फिमेल प्रोफेशनल असल्यामुळे एक सर्टिफिकेशनपर्यंत एक एज होतं, त्याच्यानंतर मग काहीतरी हायर एज्युकेशन करतात, आणि त्याच्यानंतर त्यांचं वय होतं लग्नाचं, आणि लग्न झाल्यानंतर मग ते या म्हणजे दे डोंट सर्व, मग एवढं एज्युकेशन करून काय फायदा. यु नो, सो मला असं वाटतं की वी नीड टू ब्रिंग स्टॉप दिस पॅराडाईम, वी नीड टू ब्रिंग यु नो द सिरियसनेस ऑफ वर्किंग इन दिस प्रोफेशन, नॉट जस्ट लर्निंग इन दिस प्रोफेशन बट वर्किंग इन द बेस्ट मॅनर इन दिस प्रोफेशन, नॉट जस्ट इन सिटीज बट गोईंग अक्रॉस इंडिया, पॅन इंडिया, अक्रॉस द रुरल एरियाज, जिकडे फ्रॅक्चर झाल्यानंतर कोणतरी मसाज करत असतो आणि तो फ्रॅक्चरचा हात असा वाकडा कुठेतरी म्हणजे जोडला जातो आणि तो आयुष्यभर तो माणूस तसाच जगतो. यु नो, सो त्याच्यापर्यंत आपल्या ह्या सर्व्हिसेस पुढे घेऊन जाणं. कोणीतरी एक बाळ आहे ज्याला नुसतं साधंसं बिहेवियर इश्यू असतो आणि त्याच्यामुळे काही इंटेलेक्च्युअल इश्यू असतो आणि त्याच्यामुळे त्याला शाळेतून 4th-ला बाहेर काढतो आणि तो मुलगा आयुष्यभर तो तसाच राहतो. सो त्या मुलापर्यंत पोहोचणं, कोणता तरी व्यक्ती आहे ज्याला लकवा लागलेला आहे, पॅरालिसिस झालेला आहे, आणि तो व्यक्ती आयुष्यभर तसं पॅरालिसिसचं आयुष्य जगतो, तो इंडिपेंडेंट होत नाही, त्या व्यक्तीपर्यंत आम्हाला पोचायचं आहे आणि ह्या स्टेक होल्डर्सला सुद्धा आम्हाला पोचवायचं आहे. सो एक खूप मोठं कार्य आहे ज्याची नीव, ज्याची एक बेस, ज्याचं आपण बेस म्हणूया किंवा ज्याचं एक सीडिंग म्हणूया, ते आजच्या चाइल्ड रिॲक्ट फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये आपण केलेलं आहे. आणि बाय आयडेंटिफाईंग जे प्रत्येक कॉलेज, म्हणजे महाराष्ट्रातले बरेचसे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पेशल एज्युकेशन जे कॉलेजेस आहेत, सायकॉलॉजी, त्यांच्यातल्या जे बेस्ट स्टुडंट्स आहेत त्यांना आपण अवॉर्ड देऊन एक नीव घातलेली, एक पाया घातलेला आहे की त्यांना या क्षेत्रामध्ये ते काय बेस्ट करू शकतात आणि कशाप्रकारे ह्या क्षेत्राला पुढे घेऊन जाऊ शकतात, त्याचं एक मार्गदर्शन आणि त्याचं एक मोटिवेशन हा करण्याचा आपण एक छोटासा आपला उद्देश आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण डिसेबिलिटीवरती मात करून भारतासाठी एक नेशन बिल्डिंगमध्ये एक काम होणारच आहे. कारण जसं मी म्हटलं की 20% लोक त्या म्हणजे सॅक्रिफाईस आणि कॉम्प्रोमाइज करतात स्वतःचं एज्युकेशन. मग बऱ्याचदा असं होतं की ऑटिझम मुलगा आहे म्हणून त्या आईने, आई डॉक्टर होती आणि फादर प्रोफेशनल होता, त्यापैकी एकाला जॉब सोडून घरात बसावं लागतं. यु नो, पण तिथे जर चांगली सिस्टीम असेल, चाइल्ड डेव्हलपमेंट सिस्टीम असेल, तर ती सिस्टीमच त्या मुलाचं कम्प्लिटली टेक केअर करेल. आणि मग जे प्रबोधन आहे, जे ॲक्च्युली एक जे एक डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये सुद्धा जे नाही जमलं त्यांना करायला, ते आपण आपल्या भारतामध्ये एक डेव्हलपमेंटल कंट्रीजमध्ये जे करायचं आहे ते मला असं वाटतं की ही त्याचा एक पाया आपण रचतो आहोत. सो थँक्स अ लॉट फॉर कॉन्ट्रीब्युटिंग. आणि हे फक्त आम्ही एकटंच नाही करू शकत,
भरपूर जास्त व्यक्ती, भरपूर प्रोफेशनल्स आणि समाजाचा एक मोठा घटकाने याकडे लक्ष देणं जरुरी आहे. शेवटी एवढंच म्हणेन की हेल्थ सेक्टरला जर सगळ्यात उंच मानलं जातं तर मला असं वाटतं की रिहॅबिलिटेशन सेक्टर हे नुसतं हेल्थ नाही पण ते ह्युमॅनिटीला रिप्रेझेंट करतं. सो त्या ह्युमॅनिटीला रिप्रेझेंट करताना द बेस्ट रिलिजन इन द वर्ल्ड इज अ ह्युमॅनिटी. सो त्यासाठी ह्या प्रोफेशनला सुद्धा तेवढंच जास्त प्राधान्य मिळायला पाहिजे हे मला असं वाटतं. माझं नाव डॉक्टर सुमित शिंदे, मी चाइल्ड रिॲक्ट फाउंडेशनचा प्रेसिडेंट आहे. चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर, चाइल्ड लर्निंग सेंटर आणि स्ट्रेस मॅनेजमेंट सेंटर याचा टीम लीडर आहे. सो थँक्स लॉट. सीआरसी के जनरल मैनेजर सुशांत सिंधे ने सीआरसी के मिशन के बारे में जानकारी देते हुए कहा कि स्पेशल बच्चों का विकास व उनका मनोबल बढ़ाना ये कार्यक्रम का उद्देश्य है. आज अंतरिक्ष 2024 का जो आयोजन टीम सीआरसी की ओर से किया गया है, चाइल्ड रिएक्ट फाउंडेशन, स्ट्रेस मैनेजमेंट सेंटर, चाइल्ड लर्निंग सेंटर और चाइल्ड रिहैबिलिटेशन सेंटर, ये सारे मतलब टीम सीआरसी हम इसे कहते हैं. तो आज सुबह जो अवार्ड फंक्शन हुआ तो 70+ प्रोफेशनल्स और स्टूडेंट्स जो अवार्डीज थे सभी आए थे, उनके पेरेंट्स, उनके रिलेटिव्स भी आए थे और बहुत अच्छा एक अवार्ड फंक्शन आज जो है सीआरसी ने ऑर्गेनाइज़ किया है. मैं कहूँगा कि अभी जो हमारा मैनेजमेंट है वो बहुत अच्छे तरह से सारी चीज़ों को यू नो समझ रहा है, सीख रहा है और आगे बढ़ रहा है. तो ये साल का अंतरिक्ष का हमारा जो विजन मतलब एक एजेंडा होता है, तो वो एजेंडा है कि हमारा जो विजन है टू बी द बेस्ट चाइल्ड डेवलपमेंट सिस्टम, टू बी द बेस्ट चाइल्ड डेवलपमेंट सिस्टम ऑफ इंडिया बाय 2025, उसका आगाज़ जो है वो आज अंतरिक्ष 2024 से 4 फरवरी को शुरू हो गया है. तो मैं कहूँगा कि अभी ये इवेंट आने वाला जो अभी 3 PM के बाद जो इवेंट है जहाँ पे 350 से भी ज़्यादा बच्चे और उनके पेरेंट्स परफॉर्म करने वाले हैं और ये बहुत ही बेहतरीन एक फंक्शन होने वाला है. जैसे कि मैं कहूँगा कि पूरे भारत में ऐसा कोई दूसरा ऑर्गेनाइजेशन नहीं है कि इतना बड़ा प्लेटफॉर्म जो है बच्चों को और उनके पेरेंट्स को देता है. तो देखते हैं कि अभी आगे क्या होता है. डेफिनेटली ये हमारा 15th ईयर है और पूरा टीम जोश भरा है, सारे पेरेंट्स भी बहुत जोश में हैं और हमारे बच्चे तो दे आर लाइक सुपरस्टार. दैट्स व्हाई द नेम ऑफ दिस इवेंट इज अंतरिक्ष. थैंक यू. वही उपस्थित लोगों ने भी कार्यक्रम की सराहना करते हुए सीआरसी के प्रति अपना मनोगत व्यक्त किया है. मी संजीव नार्वेकर, सुमित डॉक्टर सुमित शिंदे का फ्रेंड है एंड क्लोज नेबर, इट्स सॉर्ट ऑफ फैमिली. वॉट दे डॉक्टर सुमित जे फील्डमध्ये आहेत, बिझनेस बघा, बिझनेस प्रोफेशन्स सर्विस जॉब सगळे लोक करतात, बट एक गिविंग बॅक टू द सोसायटी, लाईक आपल्या वतीने, आपल्या ज्या कारणाने बिझनेसमुळे लोकांचं काय भलं होते, दॅट कॅन बी सीन इन दिस प्रोफेशन. आणि आय एम रिअली अमेझ्ड, हॅपी, प्लीज्ड आणि की मी ॲसोसिएटेड आहे यांच्याबरोबर. या म्हणजे कुठे ना कुठे 1% पण असेल तर आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट, कारण कुठेतरी आपण हे सोशल कॉस्टच्या दृष्टीने पण बघितलं तर हे एक योगदान असतं आपलं टू मॅनकाइंड, अँड दॅट्स आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी, वसमत, जिल्हा हिंगोली. आपणासमोर एक मराठी गझल सादर करते. जन्मास लेखा आली अन संपली प्रतीक्षा, जन्मास लेखा आली अन संपली प्रतीक्षा, घेईन झेप मोठी झोकात अंतरिक्षा. फळ फूल बाभळीचे उपयुक्त फार नसते, फळ फूल बाभळीचे उपयुक्त फार नसते, काट्यात राहण्याची झाली म्हणून शिक्षा. अपमान ठेच असते कायम मनास मोठी, घेऊ नको अघोरी पुण्याईची परीक्षा. पडतो सडा फुलांचा अंगण भरून जाते, वाढीत रोज असतो झोळीत देवभिक्षा. माठा तुझे किती रे उजळून भाग्य गेले, माठा तुझे किती रे उजळून भाग्य गेले, अभिषेक घालण्याला आजन्म प्राप्त दीक्षा, अभिषेक घालण्याला आजन्म प्राप्त दीक्षा. जन्मास लेख आली अन संपली प्रतीक्षा, घेईन झेप मोठी झोकात अंतरिक्षा. धन्यवाद. What Dr. Sumit Shinde and his team is doing is a brilliant work. Now we need to have more such centers around, which also they have started. So I run a school at Sion with 3,000 students and we have active center there also. So they are doing great work. Only thing is we need to go wider so that maximum number of students are able to get advantage of the remedial training. Subject as a issue, as a topic is to be a topic. मला वाटते
याच्यामध्ये बऱ्याच लोकांना दे डोंट रिअली अंडरस्टँड व्हॉट इट इज ऑल अबाउट. पीपल आर इग्नोरंट अबाउट इट, पीपल हेजिटेट, पीपल डोंट केअर, दे डिले अँड दे अल्टिमेटली एंड अप इन बिगर प्रॉब्लम्स. तर मला असं वाटतं की इज देअर समथिंग दॅट वी कॅन डू समथिंग टू क्रिएट मोर अवेअरनेस अबाउट व्हॉट रिहॅबिलिटेशन इज ऑल अबाउट, हाऊ पीपल शूड ॲड्रेस दिस प्रॉब्लम, हाऊ दे शूड ॲड्रेस इट ॲट अर्ली स्टेज, व्हॉट आर द यु नो काइंड ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स यू कॅन कॉल ऑर सिम्पटम्स यू कॅन कॉल ऑर फीचर्स यू कॅन कॉल. सो ॲज अ सी आर सी सी एफ सी यू पीपल शूड ॲक्च्युली ट्राय टू क्रिएट अवेअरनेस अबाउट व्हाय शूड पेरेंट्स यू नो टेक इट सिरियसली इफ दे सी सम ऑब्झर्वेशन्स लाईक दिस ॲट अर्ली स्टेज ॲट अर्ली एज. सो दॅट इज व्हॉट आय थिंक सी आर सी शूड ॲक्च्युली डू. वसीम काजिक साथ पंकज बिरवंशी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई.